नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण काल जो नुकताच आपला पेपर झालेला आहे टेक्निकलचा कंबाईन 2022 त्या पेपरचं ॲनालिसिस बघणार आहोत। काल ऑफलाईनचा शेड्यूल बिझी असल्यामुळे काल मी हे ॲनालिसिस देऊ शकलो नाही। हे स्पेसिफिकली जे ॲनालिसिस मी देतोय हे सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे, परंतु आमचे विद्यासागर अकॅडमीचे काही विद्यार्थी असतील, काही आमचे एक्सलन्स ॲग्री अकॅडमीचे विद्यार्थी असतील, त्यांची मी बॅच घेतली होती, त्यांच्यासाठी स्पेशली ही मी लेक्चर जे आहे हे डिझाईन केलेलं आहे। चला तर वळूया आपल्या ॲनालिसिसकडे। यामध्ये पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न असा दिसतोय आपल्याला इथं की चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक, आणि दे डिसाइडेड टू ब्लँक अँड ट्राय टू बी फ्रेंड अगेन, म्हणजे परत फ्रेंड होण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ यांचं काही जुळत नव्हतं। याच्यासाठी एक फ्रेज इथं दिलेली आहे, समजून घ्या, महत्त्वाचं आहे। ती फ्रेज अशी आहे यांनी दिलेली, ती म्हणजे बरी द हॅचेट। बरी द हॅचेट म्हणजे काय? वैर मिटवणे, वैर मिटवणे हा त्याचा अर्थ होते, ठीक आहे। मग दे डिसाइडेड टू बरी द हॅचेट अँड ट्राय टू बी फ्रेंड्स अगेन, हे एक ईडियम आहे। मागच्या वेळेस मी ही दिली होती तुम्हाला, ईडियम अँड फ्रेजेस ज्या लिहून दिल्या होत्या त्याच्यात ही लिहून दिलेली आहे, जशीची तशी ही आलेली आहे बरी द हॅचेटची, वैर मिटवणे, ठीक आहे। मग याचं पहिलं ऑप्शन जे आहे याचं उत्तर असणार आहे ह्या ईडियमच नाहीच आहेत, ह्या अशा ईडियम नाहीत, ठीक आहे। क्लेरियन कॉल आहे, क्लेरियन कॉलचा अर्थ काय होते की एखादी गोष्ट, एखाद्या गोष्टीसाठी जोरदार मागणी करणे किंवा विनंती करणे, ठीक आहे। एखाद्या एखाद्या गोष्टीची जोरदार मागणी करणे किंवा एखाद्या कृतीसाठी, एखाद्या कार्यासाठी, एखादी कृती करण्यासाठी विनंती करणे किंवा ती कृती करण्याची जोरदार मागणी करणे असा त्याचा अर्थ होतो। मग हा क्लेरियन कॉल जो आहे ना, हा एवढी एक, हा क्लेरियन कॉल जो आहे हा एवढी एक ईडियम आहे, पण बरी द क्लेरियन कॉल नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक एक जे आहे ते उत्तर असणार आहे। दुसरा प्रश्न आहे, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द सेंटेन्स। मग इथं दिलेला आहे शी बिटवीन चेअरफुलनेस अँड डीप डेस्पेअर, मग इथं दिलेला ऑल्टरनेट्स, ऑल्टरनेट्स, ठीक आहे। मग हा त्याचा पर्याय असणार आहे, ऑल्टरनेटिव्हली तर असणार नाही आहे, आणि ऑल्टरनेटिव्हली परत दिलेलं आहे, ठीक आहे, तर हे दोन्ही नसणार आहेत। त्याच्यामध्ये ऑल्टरनेटली आहे आणि हा ऑल्टरनेटिव्हली, असे दोन पर्याय आहेत, दोन्ही पर्याय नसणार आहेत, हे ॲडव्हर्बचं काम करतात। आता इथं राहिलेलं आपल्याला पाहिजे ॲडव्हर्ब आणि ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द सेंटेन्स, मग हे काय अल्टर्स, अल्टर म्हणजे बदल करणे। आता इथं बदल तर करणार नाही ना, मग हे चॉईस आहे ऑल्टरनेटसाठी, चॉईससाठी दोन गोष्टीला ऑल्टरनेट, तर हा ऑल्टरनेटच येणार आहे, दोन गोष्टीमध्ये चॉईसच्या वेळेला बोलणारा अल्टर तर येणार नाही, याचा अर्थ बदलाव करणं होते, त्यामुळे हे येणार नाही, ठीक आहे। मग त्यानंतर नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे तो आहे 18वा, ही वर्क हार्ड दॅट ही माईट पास द एक्झामिनेशन। आता याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स, सिम्पल सेंटेन्स फॉर्म ऑफ द अबव सेंटेन्स, म्हणजे हे वाक्य जे दिलेलं आहे यांनी सांगितलेलं आहे या वाक्याचा सिम्पल सेंटेन्सचा फॉर्म शोधा, म्हणजे दिलेल्या वाक्याचं सिम्पल सेंटेन्स कुठं झालेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे। मग इथं ही वर्क हार्ड, आता मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्ही जे मुलं ही व्हिडिओ लेक्चर बघतायत, जिथं मी शिकवलंय, जे मला ओळखतायत, जे आपले क्लास केलेले आहेत त्यांच्यासाठी, त्यांना सांगितलंय मी की ज्या वाक्यात एकच मेन व्हर्ब असतो, ज्या वाक्यात मेन व्हर्ब एकच असतो ते वाक्य मेन व्हर्ब, किती असतील हे मेन व्हर्ब, हा मेन व्हर्ब ज्या वाक्यात एकच असतो ते वाक्य आपलं कोणतं सेंटेन्स असते, सिम्पल सेंटेन्स असते, हे मी सांगितलेलं आहे। मग आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला हेही सांगितलं, ज्या वाक्यात कंजंक्शन दिसतं, मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल तर ते कंपाऊंड असतं, आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन असेल तर ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं, बोललेलो आहे। पहिलं वाक्य बघूया, ही वर्क हार्ड अँड पास्ट, आता अँड जे आहे हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, अँड जे आहे ते सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, त्यामुळे हे आपलं कंपाऊंड सेंटेन्स आहे, तर हे सिम्पल असू शकत नाही। त्यानंतर ही वर्क हार्ड टू पास द एक्झामिनेशन, याच्यातनी एकच आहे वर्क,
हा एकच मेन वर्ब आहे म्हणजे हे उत्तर आहे. बाकीचे पण चेक करून घेऊया आपण. दुसरं म्हणते ही वर्क हार्ड सो दॅट ही कुड पास द एक्झामिनेशन. सो दॅट बघा हे सो दॅट आहे, त्यामुळे हे कंजंक्शन आलेलं आहे आणि हे कंजंक्शन कॉम्प्लेक्स सेंटेन्स दाखवणार आहे, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे, पहिलं तर नाहीच. त्यानंतर इफ हे कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, त्यामुळे हे सुद्धा पर्याय आपलं उत्तर असू शकणार नाही. उरतंय काय तर पर्याय क्रमांक दोन, त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जे आहे आपला आन्सर आहे, एवढं लक्षात घ्या. आता इथं आपण बघितलं याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलेला आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, ही इज ऑलमोस्ट करेक्ट इन हिज डिसिजन, पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे, द हाऊस इज इनफ लार्ज टू अकॉमोडेट साइजेबल नंबर ऑफ पीपल. तिसरं आहे, ईच बॉय अँड ईच गर्ल इज बिझी विथ ड्युटी. चौथं आहे, नीदर ही नॉर हिज फ्रेंड हॅज प्रिपेअर देअर लेसन. प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस, बरोबर जे वाक्य आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आता इथं ही इज ऑलमोस्ट करेक्ट इन हिज डिसिजन, आता हे वाक्य बरोबर आहे लक्षात घ्या. हे वाक्य बरोबर आहे, याच्यात काही चुकण्यासारखं नाही आहे. ही इज ऑलमोस्ट करेक्ट इन हिज डिसिजन. द हाऊस इज इनफ लार्ज, इनफ चुकलेला आहे, लार्ज चुकलेला आहे. तुम्हाला बघा ॲडजेक्टिवच्या चॅप्टरमध्ये हे मी लिहून दिलेलं आहे आणि बोललेलो आहे की इनफ ज्या वेळेला हे ॲडजेक्टिव म्हणून येते त्यावेळेला हे नाऊनच्या आधी. बघा इनफचे दोन रोल आहेत, इनफ या शब्दाचे दोन रोल आहेत, ते समजून घ्यावं लागेल, लागतील आपल्याला. इनफ ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह म्हणून वाक्यात येईल त्यावेळेला त्याची प्लेसमेंट अशी असेल, इनफ आणि त्याच्यानंतर इकडे नाऊन. परंतु ज्या वेळेला इनफचा यूज हा ऍडव्हर्ब म्हणून केला जातो त्यावेळेला मात्र याची प्लेसमेंट व्हर्ब असेल किंवा मग ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडव्हर्ब असेल तर इकडे यांच्या नंतर इकडे केली जाते, ठीक आहे. हे दिलेलं वाक्य जे आहे या दिलेल्या वाक्याकडे बघा. दिलेल्या वाक्यामध्ये असं म्हटलेलं आहे, द हाऊस इज इनफ लार्ज. लार्ज काय आहे तर बघा, हा जो शब्द दिलेला आहे हा ऍडजेक्टिव्ह आहे. आणि मी आता सांगितलं वाक्यात जर ऍडजेक्टिव्ह असेल आणि त्या ऍडजेक्टिव्हला इनफ मॉडिफाय करत असेल तर मात्र त्याची प्लेसमेंट ही त्या ऍडजेक्टिव्हच्या नंतर व्हायला पाहिजे. इथं झालेली नाही म्हणून हे चुकलेलं आहे. याचा अर्थ जिथं बी आहे तो पर्याय आपलं उत्तर असणार नाही. इथंसुद्धा आहे, इथंसुद्धा आहे आणि इथंसुद्धा आहे, त्यामुळे तिन्ही पर्याय जे आहेत आपले पहिले बाद होतात. उरतंय काय, ओनली ए अँड सी हे आपलं उत्तर आहे. तरी चेक करूया. ईच बॉय अँड ईच गर्ल इज बिझी विथ ड्युटी. मी तुम्हाला रूल लिहून दिलेला आहे, ईच असेल, आयदर असेल, नायदर असेल, याच्यानंतर येणारा व्हर्ब हा नेहमी सिंग्युलर असतो. आणि इथं बघूया, इथं हा सिंग्युलर व्हर्ब आलेला आहे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दुसरं आहे, नायदर ही नॉर हिज फ्रेंड. दोन्ही ठिकाणी बघा, हा एक सब्जेक्ट आहे, इथं हा एक सब्जेक्ट आहे. आयदर ऑर, नायदर नॉर यांनी दोन सब्जेक्ट जोडले असतील तर वाक्यात येणारा व्हर्ब आणि त्याच्यासाठी वापरण्यात येणारं पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हे शेवटच्या किंवा दुसऱ्या सब्जेक्टप्रमाणे असते, हे मी बोललेलो आहे. मग इथं बघूया, इथं हॅज फ्रेंड हे सिंग्युलर आहे, फ्रेंड हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि हा शेवटचा सब्जेक्ट आहे. इथं सिंग्युलर व्हर्ब आला, हे बरोबर आहे. परंतु इथं जे प्रोनाऊन आलेलं आहे, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे, हे प्ल्युरल आहे, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे आणि म्हणूनच पर्याय दोन आपलं उत्तर आलेलं आहे, ओनली ए अँड सी इज करेक्ट. चला वळूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय आहे तो समजून घेऊया. तो प्रश्न असा आहे, फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. द बुक जस्ट केम राऊंड होणार आहे का, नाही. हे हे ह्या ज्या इडियम्स आहेत त्या अजिबात नाही. केम इन टू, इथं ऑलरेडी इन आहे, इथं इन येणार आहे का, नाही. केम बाय, नाही. इथं येणार आहे केम, कम, केम अपार्ट. हे मी ऑलरेडी बोललेलं आहे, केम राऊंड, केम इन टू आणि केम बाय आपल्या फ्रेजेसच्या लेक्चर्समध्ये, ठीक आहे. तर केम अपार्ट म्हणजे काय, फाटणे, विस्कळीत होणे, ठीक आहे, अशा प्रकारचे त्याचे अर्थ होतात. म्हणून केम अपार्ट, द बुक जस्ट केम अपार्ट इन माय हँड, माय होल लाईफ हॅड ॲट द माय होल लाईफ हॅड कम अपार्ट ॲट द सीम, अशा प्रकारे हे ब्लँक व्हायला पाहिजे. ब्रेक इन टू पीसेस असा अर्थ होईल याचं इंग्रजीत लिहायचं गेलं तर, पार्ट अपार्टचा कम अपार्ट इकडे लिहितोय खाली. कम अपार्ट,
टू ब्रेक इन टू पीसेस. किंवा तुकडे होणे, किंवा फाटणे या अर्थाने त्याला वापरलं जाऊ शकते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर इथं लिहितोय कम अपार्ट ॲट द सीम, ही फ्रेज आहे. कम अपार्ट ॲट द सीम याचा अर्थ होते टू बी इन अ व्हेरी बॅड कंडिशन, टू बी इन अ व्हेरी बॅड कंडिशन. ठीक आहे, एकदम खराब परिस्थितीत असणे असा त्याचा काय होतो अर्थ असतो. कम अपार्ट ॲट द सीम याचा अर्थ टू बी इन अ व्हेरी बॅड कंडिशन. आता ते दिसत नाही तुम्हाला खाली ते स्क्रोल होत आहे तर लाईन्स. तर वाईट परिस्थितीत असणे, एकदम संपण्यात जमा होणे, किंवा एकदम कोलॅप्स होण्याच्या परिस्थितीत असणे, एकदम पडण्याच्या परिस्थितीत, किंवा मातीस धुडीस मिळण्याच्या परिस्थितीत असणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा जो पर्याय क्रमांक 2 जो आहे इथं सूट होतोय आणि म्हणून तो आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. मित्र हो, आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव इथं बघू शकता, टेलिग्राम चॅनलचं नाव दिलेलं आहे, आपलं एक ॲप्लिकेशन आहे ऑनलाईन माय करिअर अकॅडमी म्हणून. येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक किंवा ह्या विविध एक्झाम्स जे आहेत ना, येणाऱ्या विविध एक्झामसाठी नवीन नवीन कोर्सेस आपल्या ॲप्लिकेशनवरती मी डाउनलोड केलेले आहे. कंबाईनसाठी, एम पी एस सीसाठी एक वेगळा कोर्स आहे, तलाठीसाठी एक वेगळा कोर्स आहे, एस एस सीसाठी एक वेगळा कोर्स येणार आहे या 4-5 दिवसात, आणि बँकिंगसाठी सुद्धा एक वेगळा कोर्स याच्यावरती अवेलेबल असणार आहे. आणखी काही डिटेल्स लागत असतील तुम्हाला तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर नेक्स्ट प्रश्नावर चला आपण वळूया. आता नेक्स्ट प्रश्न आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. हमीश आस्क्ड मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. आता त्याने प्रश्न विचारलेला आहे क्लॉज कोणता आहे. मग आता आयडेंटिफाय क्लॉज इथं म्हटलेला आहे आणि इथं दिलेला आहे हाऊ, हा एक क्लॉज आहे. मी सांगितलेलं आहे तुम्हाला, मी बोललेलो आहे याच्या आधी बऱ्याचशा लेक्चर्समध्ये सुद्धा, ऑनलाईन लेक्चर्समध्ये. तर मी ग्रॅमर तसं जरी लेक्चर्स घेतल्या नसतील ना, माझे जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे लेक्चर्स बघितले तर त्याच्यात मोस्ट ऑफ द ग्रॅमर तुम्ही तसंच शिकून जाल. ते जर व्यवस्थित तुम्ही बघितले ओळ आणि ओळ. तर हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स, हमीश आस्क मी. मग आता हमीशला प्रश्न विचारा आस्कने, व्हॉट डीड हमीश आस्क मी हाऊ आय ग्रो माय कॅरेट्स. त्यामुळे हा जो क्लॉज आहे तो आहे नाऊन क्लॉज. मी बोललेलो आहे वाक्यातील मेन प्रिन्सिपल क्लॉजमधील प्रिन्सिपल वर्बला व्हॉटने प्रश्न विचारल्यास उत्तरात अख्खा क्लॉज येत असेल तर तो क्लॉज कोणता असतो, तर तो नाऊन क्लॉज असतो. हे सांगितलेलं आहे, हे शिकवलेलं आहे. त्यामुळे पर्याय 1 जे आहे याचं उत्तर असणार आहे, बाकीचे येणार नाहीत. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे, नोबडी इज हॅपी विथ हिम बिकॉज ही इज ब्लॅक शीप इन द सोसायटी. ब्लॅक शीपचा अर्थ होते अ मॅन ऑफ बॅड कॅरेक्टर, त्यामुळे अ व्हेरी पुअर मॅन, मॅन ऑफ नो इम्पॉर्टन्स, किंवा अ मॅन विथ ब्लॅक कॉम्प्लेक्शन, हे येणार नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. नंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, यू मस्ट स्टंट ड्रायव्हिंग फास्ट. हे तुम्हाला जे बेसिक शिकवलं ना, मी एकदम बेसिक जे शिकवलेलं आहे किंवा जे बेसिक असतं त्या बेसिकवर प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, तुम्हाला माऊश मॅव सांगितलेलं होतं, मॅव मॅव नंतर नेहमी V1 येते. मॅव म्हणजे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. इथं मस्ट काय आहे, हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर काय पाहिजे नेहमी, V1. हा काय आहे, V4. म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं ए आहे ते आपलं उत्तर असणार नाही. दुसरं, यू नीडंट ड्राईव्ह फास्ट. मग आता नीट काय आहे, नीड हा मार्जिनल मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे, हेल्पिंग व्हर्बचं काम करतं, आणि म्हणून त्याच्यानंतर येणारा व्हर्ब हा V1 लागेल आणि इथं दिलेला आहे. याचा अर्थ हा 2 नंबरचा पर्याय जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे जिथं बी असेल ते उत्तर आहे, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा आहे. तिसरं बघूया, डोंट यू हॅव टू गो टू द ऑफिस ॲट 9 एव्हरी डे. हे सुद्धा बरोबर आहे, याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळे बी आणि सी जे आहे ह्याचं उत्तर असणार आहे. 2 नंबरचा पर्यायसुद्धा इथून बाद होईल. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न असा आहे, फर्स्ट अपिअरन्स इन पब्लिक. थोडक्यात हा 1-word सबस्टिट्यूशनचा प्रश्न आहे.
जोड्या जोडवण्यासाठी विचारलेला. याच्यामध्ये फर्स्ट अपिअरन्स साठी डेब्यू असते. बघा डेब्यू फिल्म, डेब्यू फिल्म हे आपल्याला आपण बातम्यात सुद्धा ऐकतो. डेब्यू, डेब्यू म्हणजे पहिलं, फर्स्ट अपिअरन्स पब्लिक अपिअरन्स म्हणजे पहिल्याचं आहे तिसरं. जिथं जिथं असेल ते उत्तर एक नंबर किंवा दोन नंबर, तिसरं आणि चौथं गेलं आपलं पर्याय बाद झाला. अ मॉर्नफुल सॉन्ग ऑफ द डेड, एम ए इंग्लिशवाल्यांना माहीत आहे त्याला डर्ज म्हणतात, म्हणजे दुसऱ्याला आहे चौथं. तिसरा वन हू एक्झिबिट अबाउट हिज सुपिरियॉरिटी, जो आपल्या सुपिरियॉरिटीबद्दल बोलतो त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणाल इगोटिस्ट, म्हणजे हे येईल पाचवं. लक्षात घ्या काय येणार आहे, हायब्रो म्हणतात. वन हू एक्झिबिट, एगोटिस्ट म्हणजे गर्वष्ट होते, अहंकारी होतो. सुपिरिटी दाखवण्याला हायब्रो म्हणतात. काय म्हणतात, हायब्रो. तर याचं येणार आहे दोन नंबर. आणि उरलं काय, फर्स्ट वेंचर ऑफ अ पर्सन, तर त्याला होईल मेडन. तर याच्यासाठी काय येणार आहे, मेडन, आणि तो आहे पर्याय एक. कुठं दिसतंय हे, एक दोन चार आणि तीन, दोन मध्ये. म्हणून पर्याय दोन जे आहे हे आपलं काय आहे, उत्तर आहे, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो दिलेला आहे, प्रश्न असा आहे, चूज द इनकरेक्ट पॅसिव्ह ऑप्शन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट. मग आता काउन्सिल हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, मग काउन्सिल कलेक्टिव्ह नाऊन आहे, मान्य आहे. मी तुम्हाला एक युनिव्हर्सल कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याचं, कशाचं, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसचं. मग आता आपण बघूया ही अर्ज हा काय आहे, व्ही टू आहे. व्ही टू मधून बाहेर काय काय निघू शकतं, एकतर वॉज किंवा मग वेअर, आणि इकडे काय येणार आहे व्ही थ्री. मग द काउन्सिल वॉज अर्ज टू रिड्यूस वॉज व्ही थ्री, हे बरोबर आहे. जिथं ए असेल ते उत्तर असेल, इथं पण आहे. इनकरेक्ट विचारलं यांनी, काय विचारलंय, इनकरेक्ट. मग जिथं ए असेल ते तर उत्तर असणार नाही, म्हणजे पर्याय एक आणि पर्याय चार आपलं बाद झालेलं आहे. इनकरेक्ट विचारलेलं आहे, लक्षात घ्या. द काउन्सिल वेअर अर्ज हे होऊ शकते कारण काउन्सिलच्या नंतर इथं व्हर्ब प्लुरल आलेलं आहे, आणि याच्यात काउन्सिलला त्याने अर्ज केलेला आहे ग्रुप म्हणून, त्यांच्यात डिवाइड दिसत नाही, त्यामुळे याला सिंग्युलर कन्सिडर करायला पाहिजे, त्यामुळे हे चुकू शकते. त्यानंतर ही अर्ज दॅट द रेट, द रेट्स शुड बी रेड्यूस्ड. मग काय उरलेलं आहे इथं, सी, द रेट्स शुड बी रेड्यूस्ड हे ॲडवाईस आहे. अर्ज ही अर्ज द रेट्स, लक्षात घ्या. या वाक्यामध्ये तुम्हाला हा सब्जेक्टच्या ठिकाणी ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या ठिकाणी असं काहीच झालेलं दिसत नाही, त्यामुळे हे जे आहे, ही अर्ज दॅट द रेट शुड बी रिड्यूस्ड, परंतु इथं मात्र त्यांनी काय केलेलं आहे, ही अर्ज दॅट द रेट शुड बी या टू प्लस व्ही वनचं यांनी काय केलेलं आहे, इथं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये शुड बी दिलेलं आहे, शुड बी रिड्यूस्ड. त्यामुळे हे सुद्धा त्याचं पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकते, हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. मग आपल्याला चुकीचे पाहिजेत, एक इथं बी उरलेला आहे, इथं एक डी उरलेला आहे. ही अर्ज द रेट्स टू रिड्यूस्ड हे तर येणारच नाही, डी तर 100% येणार नाही. मग याचं उत्तर एकतर दोन असेल नाहीतर तीन असेल, दोनपैकी एक. आता तुम्हाला सांगतो, मोस्ट प्रॉबेबली जे उत्तर आहे त्याचं, मोस्ट प्रॉबेबल उत्तर आहे बी आणि डी. मोस्ट प्रॉबेबल उत्तर हे का म्हटलं, कारण काउन्सिलमध्ये इथं डिवाईड दिसत नाही आहे, काउन्सिल हे वेगळ्या डायरेक्शननं जाताना दिसत नाही आहे, काउन्सिलच्या मेंबर्सविषयी बोललोय असंही याच्यातून दिसत नाही आहे. काउन्सिल एक ग्रुप आहे, काउन्सिल एक ग्रुप म्हणून इथं कन्सिडर केलेला दिसतोय, कारण आणि ज्या वेळेला कलेक्टिव्ह नाऊनला आपण ॲज अ ग्रुप म्हणून कन्सिडर करतो, त्यांना सिंग्युलर नाऊनचं काम करतात, आणि म्हणून त्यांच्यासोबत सिंग्युलर वर्ब पाहिजे. परंतु इथं प्लुरल दिलेलं आहे, त्यामुळे याचं मोस्ट प्रोबेबल उत्तर जे असेल ते असणार आहे बी किंवा बी आणि डी. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जो आहे, आता बाकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पॅराग्राफवर बेस्ड प्रश्न आहेत, ते बघूया आपण आता. हा एक पॅराग्राफ दिलेला आहे, बुक रिडिंगबद्दल आता सांगितलेलं आहे की काय रीड केल्यानं काय होते काय नाही, हा बघितला असेल. याचे फक्त मी तुम्हाला उत्तर सांगतोय. पहिल्याचं उत्तर आहे सजेस्टिव्ह, कारण कुठेही तुम्हाला त्याची भाषा ॲरोगंट वाटत नाही आहे, किंवा तो हुकुमशाहीसारखा बोलणारा वाटत नाही आहे, किंवा काही तीव्र असा खेद त्याच्या याच्यातून दिसत नाही आहे, नापसंती दिसत नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे ते येणार नाही, रिपल्सिव्ह, ऑटोक्रॅटिक किंवा ॲरोगंट हे उत्तर असणार नाहीत. पहिलं असेल त्याचं उत्तर ते म्हणजे
सजेस्टिव आहे, त्यांना सजेस्ट केलेलं आहे, पुस्तक वाचण्याचे फायदे सांगितलेले आहेत. दुसरं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर नॉट ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ द पॅसेज. तर याच्यामध्ये बुक लवर्स नेवर फील लोनली आर नॉट ट्रू, तर हे बरोबर आहे. आपल्याला नॉट ट्रू विचारलंय मग हे बरोबर आहे, त्यामुळे जिथं ए असेल ते उत्तर असणार नाही. ओनली फिक्शन बुक्स प्रोव्हाइड्स प्लेजर, ओके याला ओनली तर नाही, कारण फिक्शनच्या व्यतिरिक्त बाकीचे पुस्तकसुद्धा प्लेजर देतात, हे दिलेलं आहे त्याच्यात. कोणाला जर पाहिजे असेल समजून घ्यायचं असेल तर बघा हे इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल गुड नॉवेल्स अँड नॉवेल्स अँड बुक्स ऑफ इमॅजिनेशन मस्ट हॅव देअर प्लेस इन एव्हरीबडीज रिडिंग वेन वी आर टायर्ड. सॉरी, तिसऱ्या याच्यात दिलेलं आहे बघा इथं. There are many novel books on history, biography, philosophy, religion, travel and society which we ought to read and which will give us not only pleasure but an education. म्हणजे याच्यात प्लेजरच नाही तर याच्या पलीकडे भेटतं, म्हणजे प्लेजर याच्यातून सुद्धा भेटतं. त्यामुळे हा जो पर्याय त्यांनी इथं दिलेला आहे या प्रश्नामध्ये की ओनली फिक्शन बुक्स प्रोव्हाइड्स प्लेजर, ते चुकीचं आहे. म्हणजे जिथं ए आणि बी आहे ते उत्तर असणार नाही, म्हणजे इथंसुद्धा बी आहे, इथंसुद्धा बी आहे, मग उर्थ काय, सी डी आणि ई हा पर्याय आपलं उत्तर आहे. हॅबिट ऑफ रिडिंग प्रोव्हाइड्स प्लेजर इन्स्पिरेशन थ्रू आउट वन्स लाईफ, वाचल्यानंतर लक्षात येईल दिलेलं आहे. सिरियस रिडिंग इज नेसेसरी फॉर कल्टिवेशन ऑफ माइंड, वाक्य जसंच्या तसं दिलेलं आहे, फक्त कल्टिवेशन शब्द दिलेला नाही आहे. पोएट्री इज कम्पेअर्ड विथ केक्स अँड स्वीटमीट, तर इथं बघा इथं दिलेलं आहे, याच्यात मी तुम्हाला दाखवतोय. याला बघूया प्रश्नाला थोडंसं. इथं लक्षात घ्या हे आपलं ओनली फिक्शन बुक्स प्रोव्हाइड प्लेजर हे चुकलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तराच्या पर्यायामध्ये इथं सांगताना थोडंसं हे झालेलं आहे. जिथं बी असेल ते आपलं उत्तर असेल, एक लक्षात घ्या थोडंसं. जिथं बी असेल ते काय, कारण ते चुकलेलं आहे ना, आपल्याला नॉट करेक्ट विचारलेलं आहे त्यांनी. काय विचारलं, विच आर नॉट ट्रू, ट्रू नाहीत. मग हे ट्रू नाही, म्हणजे जिथं बी आहे ते उत्तर असेल. बी इथंही आहे, बी इथंही आहे आणि बी इथंही आहे, परंतु ए जिथं असेल तिथं उत्तर नाही, त्यामुळे हा पर्याय गेला. आता हे पर्याय येणार नाही कारण इथं बी दिलेला नाही, त्यामुळे हा पर्यायसुद्धा उत्तराच्या शर्यतीतून काय होणार आहे, बाद होणार आहे. मग आता त्याच्यानंतर आपल्याकडे बी डी की बी ई, तर डी बघूया काय म्हणते. सीचा तर इथं प्रश्न उरला नाही. हॅबिट ऑफ रिडिंग प्रोव्हाइड्स प्लेजर हे बरोबर आहे, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. सिरियस रिडिंग इज नेसेसरी फॉर कल्टिवेशन ऑफ माइंड, मी आत्ताच बोललो ते सुद्धा बरोबर स्टेटमेंट आहे, आपल्याला चुकीचं पाहिजे. पोएट्री इज कम्पेअर्ड विथ अ केक्स अँड स्वीटमीट हे चुकलेलं आहे, फिक्शनला केलेलं आहे त्यांनी कम्पेअर. म्हणजे बी आणि ई कुठं दिलेलं आहे, डी डी बरोबर आहे, त्यामुळे डी हे उत्तर असणार नाही. जिथं असेल ते आउट होतं आहे, तर 3 आउट झालं आहे आपल्या उत्तराच्या शर्यतीतून. अँड द ऑप्शन नंबर 4 बिकम्स आर आन्सर. हे थोडक्यात आपण बघूया, इथं दिलेलं आहे बघा हा जो पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये यांनी हे स्वीटमीटसोबत इथं केक्स अँड स्वीटमीटसोबत बघा काय कम्पेअर केलेलं आहे. तर यांनी केलेलं आहे कम्पेअर, बट टू रीड नथिंग बट बुक्स ऑफ फिक्शन इज लाईक ईटिंग नथिंग बट केक्स अँड स्वीटमीट्स. त्यामुळे हा पर्याय जो आहे आपला चुकला होता, हा जो पर्याय इथं दिलेला आहे तो. आणि म्हणून दोनच पर्याय इथं चुकलेले आहेत, बी आणि ई, आणि त्यामुळेच आपला पर्याय 4 जे आहे ह्याचं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. रिडिंग फॉर ओनली प्लेजर इज डिझायरेबल. पोएट्री शुड बी निग्लेक्टेड नाही, निग्लेक्ट करायला कुठं सांगितलेलं नाही आहे. करेक्ट विचारलेलं आहे, आत्ता स्टेटमेंट काय विचारलेले आहेत, करेक्ट. म्हणजे जिथं बी असेल ते उत्तर असणार नाही, बी इथं आहे आणि बी इथं आहे, त्यामुळे हे तिन्ही पर्याय बाद झाले. पहिल्या याच्यातच उत्तर आलं. एलिमिनेशन टेक्निक बघा किती हेल्प करते तुम्हाला. पहिल्या याच्यातच बाद झालं, तुमचं उत्तर आलेलं आहे सी डी ई आणि एफ हे करेक्ट आहेत. लक्षात घ्या काय आहे, काय दिलेलं आहे, सी डी ई एफ. रिडिंग फॉर ओनली प्लेजर इज डिझायरेबल. मग आता इथं एक बी चुकलं, बाकीचे काय आलेलं आहे, सी डी ई एफ. सी डी ई एफ हे सुद्धा दिलेलं आहे, चुकलेलं आहे. रिडिंग फॉर ओनली प्लेजर इज डिझायरेबल, ठीक आहे. त्यानंतर याच्यात हे बघून घ्या, वन कॅन चूज बुक्स अकॉर्डिंग टू हिज टेस्ट, अकॉर्डिंग टू हिज ऑर हर टेस्ट फॉर सिरियस रिडिंग हे दिलेलं वाक्य. रिडिंग हॅबिट इज बोर्न, यस
सी डी ई एफ पुअर आर दोज हू डू नॉट रीड ॲब्सोल्युटली स्टेटमेंट दिला बुक्स आर ऑलवेज विलिंग टू कॉन्वर्स विथ अस हे शेवटची लाईन दिलेली आहे त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग राईट काइंड ऑफ बुक्स. मग काय देतात राईट काइंड ऑफ बुक तर ते देतात तुम्हाला एज्युकेशन असं म्हणू शकतो. बघा समजून घ्या याला की प्लेजर्ड हे बघून घ्या. तर दोन नंबरचा पॅरेग्राफ इथं दिलेला आहे मी याची उत्तरं काढलेली आहेत. तर याचा दोन नंबरच्या पॅरेग्राफमध्ये पहिली ओळ बघा हे बघा प्रोवाइडेड वी चूज द राईट काइंड ऑफ बुक राईट काइंड ऑफ बुक रीडिंग गिव्ज द हायेस्ट काइंड ऑफ प्लेजर. मग याच्यासाठी येणार आहे प्लेजर काय येणार आहे प्लेजर येणार आहे. मग पहिल्याचं येणार आहे तिसरं पहिल्याचं काय येणार आहे तिसरं आणि कुठं दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून ते उत्तर आहे. त्यानंतर हा पहिल्याचं तिसरं आलेलं आहे प्लेजर. मग पोएट्री काय देते तर पोएट्री देते आपल्याला नोबल थॉट्स. याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे चौथ्या नंबरच्या ओळीत चौथ्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या ओळीत. ठीक आहे मग हा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पोएट्री बी निग्लेक्टेड फॉर द बेस्ट पोएट्री गिव्ज अस नोबल थॉट्स. बघा हे नोबल थॉट्स इथं दिलेलं आहे जसच्या तसं. त्यामुळे उत्तर येणार आहे एक. त्यानंतर रस्किन तर रस्किन हा किंग्स ट्रेजरबद्दल बोललेला आहे इथं दोन येणार आहे आणि हे दिलेलं आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये चौथ्या ओळीत पहिल्या पॅरेग्राफच्या चौथ्या ओळीत दोन तीन आणि हे चार हे बघा रस्किन कॉल्स बुक्स किंग्स ट्रेजर इथं दिलेलं आहे. ठीक आहे त्यामुळे आपलं जे उत्तर असणार आहे याचं हे उत्तर असणार आहे याचं काय आलेलं आहे मग दुसरं आलेलं आहे उरलं काय बुक्स ऑन हिस्ट्री. तर मग काय उरलेलं आहे बुक्स ऑन हिस्ट्रीसाठी एज्युकेशन. काय उरलेलं आहे एज्युकेशन म्हणजे हे चौथं याच्यासाठी जसंच्या तसं पर्याय क्रमांक तीनमध्ये दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन जे आहे हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न जो आहे प्रश्न असा आहे टू रीड नथिंग बट बुक्स ऑफ फिक्शन इज लाईक इटिंग प्लेन होलसम फूड की इटिंग ओनली केक्स अँड स्वीट मीट्स. तर हे दिलेलं आहे इटिंग ओनली केक्स अँड स्वीट मीट्स पण त्याच्याखाली इटिंग प्लेन होलसम फूड हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिलेलं दिसेल आणि हे दिलेलं आहे तिसऱ्या नंबरच्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या ओळीत. बघा तिसऱ्या नंबरच्या पॅरेग्राफमध्ये पहिल्या ओळीत. ठीक आहे टू रीड नथिंग बट बुक ऑफ फिक्शन इज लाईक इटिंग नथिंग बट केक्स अँड स्वीट मीट्स ॲज वी नीड प्लेन होलसम फूड फॉर द बॉडी. शरीराला जसं प्लेन होलसम फूडची गरज असते ना तशीच आपल्याला लक्षात घ्या बट टू रीड नथिंग बट बुक्स ऑफ फिक्शन इज लाईक म्हणजे जसं त्याला गरज असते तसं आपण फिक्शनमधून ज्या वेळेला फिक्शन वाचतो त्यावेळेला ते आपल्याला केक्स आणि स्वीटमीट सारखं वाटतं. मग आता दोन्हीही दिलेले आहेत जसेच्या तसे त्याच ओळीतले त्यामुळे याचं उत्तर जे मोस्ट प्रोबेबल याचं उत्तर जे आहे ते उत्तर असणार आहे इटिंग ओनली केक्स टू रीड नथिंग बट बुक ऑफ फिक्शन इज लाईक इटिंग ओनली केक्स अँड स्वीटमीट्स हे येणार आहे. पण हे सुद्धा लक्षात असू द्या कारण हे त्याच्या खालीच दिलेलं आहे जशी शरीराला गरज असते तशी फिक्शनची इथं जी भाषा आहे ती बोलली गेलेली आपल्याला दिसते. तर जी चर्चा केली गेलेली आहे इथं ती अशी आहे प्लेन होलसम फूड जसं बॉडीला पाहिजे तसं ब्रेनचं एक फूड असते प्लेन होलसम फूड ते कोणतं आहे तर इटिंग केक्स अँड स्वीट मीट्स जसं हे फिक्शनमधून भेटतं केक्स अँड स्वीट मीट्स खातोय म्हणजे जसं काय आपण काय करतोय होलसम फूड आपल्या ब्रेनला देतोय असा त्याचा अर्थ होतो. दोन्ही आहेत पण मोस्ट प्रोबेबल आन्सर जे आहे ते कोणतं येणार आहे दोन नंबरचं मी आपल्याला दिलेलं आहे. हे लास्ट नंबरचं जे आहे हे तुमचं काय असणार आहे म्हणजे लास्ट नंबरच्या क्वेश्चनचं दोन नंबरचा पर्याय याचं उत्तर असणार आहे. पण हे सुद्धा विचारात घेतलं जाऊ शकते पण इटिंग प्लेन होलसम फूड बुक्स ऑफ फिक्शन इज लाईक इटिंग प्लेन होलसम फूड किंवा इटिंग ओनली केक्स अँड स्वीट मीट्स दोनपैकी एक याचं सुद्धा उत्तर असणार आहे. मित्र हो हे होते संभाव्य उत्तर. ठीक आहे याच्यातले मोस्ट ऑफ द आन्सर्स हे करेक्ट असतील. काही प्रश्न जिथं मी सांगितलं की बाबा उत्तर हे किंवा हे असू शकते डिपेंड करते आयोगाचा काय दृष्टिकोन आहे पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्यानुसार त्याचं काय ठरणार आहे उत्तर ठरणार आहे. मित्र हो आय होप तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं कळली. जर आणखी काही प्रश्न तुम्हाला असतील तुम्हाला असं वाटत असेल की यस आम्हाला कळलेलं नाही काही गोष्टी ह्या समजल्या नाहीत
तर तुम्ही तुम्हाला नंबर माझा दिलेला आहे, तुमच्याकडे माझा नंबर आहे, या लेक्चर्स या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतोय. तर कोणाला काही जर प्रश्न असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन द नंबर दॅट यू कॅन सी ऑन द स्क्रीन. ठीक आहे, त्याचबरोबर आय हॅव ऑलरेडी स्पोकन की आपली एक बॅच, आपल्या ज्या बॅचेस आहेत वेगवेगळ्या बॅचेस ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेस लॉन्च होत आहेत, ज्याला जॉईन करायचं असेल कॉन्टॅक्ट करा, बोला, तुमच्या प्रश्नांच्या काही क्वेरी असतील त्याही विचारा, तुम्हाला नक्कीच प्रत्येक क्वेरीचं समाधान तुमच्या करण्याचा मी प्रयत्न करेल. थँक्यू व्हेरी मच गाईज.